रामकृष्णारी तबला साधा काढणं. आज आपण भजनामध्ये जी दादऱ्याची लग्गी वाजवली जाते ती लग्गी आपण एक पाहतोय. खूप सोपी आहे. अगोदर लग्गी तुम्हाला वाजवून दाखवतो, त्यानंतर त्या लग्गीचे बोल आणि ती लग्गी तुम्हाला समजावून सांगतो. आणि हो, तुम्ही जर आमच्या चॅनलला नवीन असाल तर चॅनल लाईक करायला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडला तर जरूर कमेंट्स करा. चला आपण आता दादऱ्याची लग्गी जी भजनामध्ये नेहमीच वाजवली जाते ती लग्गी आपण बघूया. सुरुवातीला मी ती वाजवून दाखवतो, ऐका सर्वांनी. लग्गी आपण ऐकली मित्रांनो. आता ही लग्गी जी आहे या लग्गीचे बोल कोणते आहेत आणि हळूवारपणे ही लग्गी कशी वाजवायची कशी प्रॅक्टिस करायची ते तुम्हाला सांगतोय. बोल लक्षात घ्या सर्वांनी. बोल आहेत धा धीन गिन धा तीन किन धा धीन गिन धा तीन किन धा धीन गिन धा तीन किन. दादऱ्याची लग्गी आहे त्यामुळं याच्या मात्रा सहा आहेत तुमच्या सर्वांच्या लक्षात आलं असं. बघा धा धीन गिन धा तीन किन धा धीन गिन धा तीन किन. ओके लक्ष द्या सर्वांनी. आता दहा वाजतो कसा, दोन्ही बुटाची जर तर्जीने त्याचा उपयोग करायचा आणि दहा वाजवायचा. बघा दहा 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 दहा. आता धीन धीनची एक मात्रा आहे, धीन एका मात्रेमध्ये धी न धी न धी न धी न. त्यानंतर आहे गी न गी न गी न गी न. अनामिकानी गी वाजवायचं आणि इथे कॉर्नरला तर्जीने न गी न गी न. त्यानंतर आहे दहा दहा. त्यानंतर येतो ती न ती न. हे बघा ती ती न. त्यानंतर आहे की न की न क का की की आकडे वाजवायचे की न की न. बघा दहा ही न गी न धा ती न ती न धा ती न गी न धा ती न ती न. थोडीशी लय वाढवू शकता तुम्ही. बघा चांगली प्रॅक्टिस केल्यानंतर भजनामध्ये भजनाच्या लयीनुसार तुम्ही ती वाजू शकता. चांगली प्रॅक्टिस करा आणि समोर द्रुतलयीमध्ये तुम्हाला वाजवताना ती कशी वाजेल पुन्हा एकदा वाजून दाखवतो. लक्ष द्या. तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही दादऱ्याच्या या लग्गीची अर्थात दौड याला म्हणतो आपण भजनामध्ये त्याचे तुम्ही प्रॅक्टिस करा आणि खूप चांगले साथसंगत करा. सर्वांना सर्वांसाठी ऑल द बेस्ट. रामकृष्ण.